मराठी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पंचवटीची ही भूमी. नाशिक विस्तारत असलं तरी पंचवटी सारख्या जुन्या आणि गावठाण असलेल्या नाशिकनं शहराचा सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा जपलाय. याचाच प्रत्यय नुकताच आला. अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा पूर्णपणे जलमय झालेला असताना पंचवटीकर एकत्र आलेत. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, प्रशासकीय अधिकारी, सर्वपक्षीय नेते यांनी आपले सगळे मानपान हेवेदावे बाजूला ठेवून आपण पंचवटीकर या एका छत्राखाली एकत्र आले आणि पूरग्रस्तांसाठी मदत कार्याला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे पंचवटीकरांनी गरजेच्या वस्तू, अन्नधान्य, वह्या, पुस्तकं तसेच लाखो रुपयांची मदत जमा करायला सुरुवात केली आणि गरजेच्या वस्तू तसंच अन्नधान्याचे उत्कृष्ट पॅकिंग केलेले मदतीचे साहित्य तब्बल 5 ट्रकमधून आपण पंचवटीकर या नावाखाली पूरग्रस्त भागात पोहोचवले. यासोबतच मदत निधी म्हणून आलेल्या पैशांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. विशेष म्हणजे हे साहित्य हातोहाती न पाठवता आपण पंचवटीकरच्या सदस्यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन तिथे वाटप केले. प्रत्येकाच्या दिशा वेगळ्या असल्या तरी एक ध्येय ठेवून एकत्रित काम केल्यानं काय साध्य होऊ शकतं याचा एक आदर्शच आपण पंचवटीकर या सदस्यांनी घालून दिलाय. त्यांना मानाचा सलाम. आपण पंचवटीकर या संपूर्ण टीमचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय.